हॅलो स्टुडंट्स, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आज आता बघणार आहे आपले स्कॉलरशिपचं वर्कशॉप, स्कॉलरशिपचं सेशन चालू आहे. तर आज आपण बघणार आहे थर्ड लेसन, थर्ड चॅप्टर, युनिट 1 मधला थर्ड लेसन कुठला आहे, इवन ऑन इवन नंबर, ऑड नंबर, प्राईम, ट्विन प्राईम, को प्राईम, कंपोजिट नंबर्स. सो दिस इज ऑल्सो द नंबर सिस्टम टाईप, नंबर्स टाईप ऑफ नंबर्स, बट हिअर आर इन्क्लुडेड इवन अँड ऑड प्राईम, ट्विन प्राईम, कंपोजिट प्राईम. जे आधी आपण बघितलो त्यात नॅचरल नंबर्स, होल नंबर, इंटीजर नंबर्स हे होते. इन हिअर इवन ऑड प्राईम अँड ट्विन प्राईम नंबर. लाईक जसं आपण फर्स्ट आणि सेकंड लेसन बघितलो, त्यातले डिफरन्सेस, त्यातले रिलेशन्स, हे सगळं आपण ह्या नंबर्समध्ये पण बघणार आहे. तर परत एकदा इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला मी सांगते, इंट्रोडक्शन पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही हे जर बेस प्रॉपर समजून घ्या, मग एक्सरसाइज तुम्हाला कुठलंही सॉल्व्ह करता येतं. स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला तेच क्वेश्चन येणार नाही आहेत, तुम्हाला डिफरंट टाईप्स ऑफ दॅट टाईप ऑफ क्वेश्चन येणार आहेत. सो इंट्रोडक्शन पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, स्टार्ट करूया आपण. तर आपण बघणार आहे, तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे व्हॉट इज अ इव्हन नंबर, व्हॉट इज ऑड नंबर, प्राईम नंबर, ट्विन प्राईम नंबर. बट वी टेक इंट्रोडक्शन अगेन, रिव्हिजन फॉर अ रिव्हिजन. तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे तर टेक युअर नोटबुक अँड पॉईंट्स जसं जसं मी सांगते तसं नोट डाऊन करायचं. ओके, तर फर्स्ट पॉइंट आपण काय घेऊया, इवन नंबर. खूप इझी आहे इवन नंबर, तुम्हाला ऑलरेडी येत आहे नो. इवन नंबर विच इज डिव्हिजिबल बाय टू, अ नंबर विच इज डिव्हिजिबल बाय टू अ नंबर विच इज डिव्हिजिबल बाय टू विच इज द इवन नंबर मीन्स इन युनिट नंबर. In unit number, there are digits. कुठले digits पाहिजे unit number मध्ये? 0, 2, 4, 6, 8. जर unit number मध्ये 0, 2, 4, 6, 8 टू चं मल्टिपल हे नंबर असतील तर ते काय असणार आहे? इव्हन नंबर असणार आहे. आणि जेव्हा आपण इव्हन नंबरला आपण टूनी जेव्हा डिवाइड करतो तर रिमाइंडर 0 येत आहे. दॅट इज द इव्हन नंबर. लाईक इव्हन नंबर 2, 4, 6, 8, 12, 14, 82, 84. युनिटमध्ये 4 आहे, सो दिस इज इव्हन नंबर. सो दीज आर अवर इव्हन नंबर. त्याला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, इव्हन नंबर ऑलरेडी इझी आहे. बट सेकंड इज ऑड नंबर. So, what is the odd number? When any number, when we divided by 2, the remainder must be, remainder will be 1. मतलब म्हणजे एक नंबरला आपण डिवाइड केलं तर रिमाइंडर काय राहणार आहे? 1 राहणार आहे. 3 ला आपण डिवाइड केलो, रिमाइंडर काय राहिलं? 1. ओके, तर 3 इज ऑड नंबर, 5 इज अगेन ऑड नंबर. बघा, 5 ला डिवाइड करूया 2, 2 is 4, again remainder 1. So these type of numbers are odd numbers. Odd numbers can not evenly distribute. Means even number apan evenly distribute karu shakto. Suppose two apples astil, tar doganna ghyayche tar 1 var apan distribute karu shakto. But even number, 3 is even number, 1 is even number, apan properly distribute karu shakat nahi. Karu shakto when we cut that apple, ते परत त्या नंबर काय ते फ्रॅक्शन फॉर्म मध्ये येते. बट दीज आर होल नंबर्स. तर ऑड नंबर्स काय आहेत जे रिमाइंडर 1 राहते? 3, 5, 7, 9, 11, 13, दीज ऑल आर द ऑड नंबर्स. ओके, इवन नंबर 0 to 4 विच इज डिव्हिजिबल बाय 2 अँड ऑड नंबर्स आर 3, 5, 7, 9, 13. वेन वी डिवाइडेड बाय 2 द नंबर, द रिमाइंडर विल बी 1. रिमाइंडर 1 येतं, त्या नंबरला आपण ऑड नंबर बघतो. तर आपण बघितलं इवन नंबर अँड ऑड नंबर. नाव वी मूव, पुढचं बघणार आहे आपण प्राईम नंबर. ओके, आणि कुठल्याही इव्हन नंबरचं डिफरन्स 2 असतं. बघा, 4 - 2 2, 6 - 4 2, 8 - 6 2. कुठल्याही ऑड नंबरचं पण डिफरन्स 2 असते, हे एक पॉईंट आहे लक्षात ठेवण्यासारखं. तर नेक्स्ट बघूया आपण प्राईम नंबर. खूप सिंपल आहेत, ऑलरेडी तुम्हाला हे झालेलंच आहे स्कूलमध्ये. आपण फक्त परत एकदा त्याच्यावर रिव्हिजन करतोय. थोडंसं रिव्हिजन केल्यावर तुम्हाला पण लक्षात येईल पॉईंट. ओके, सो नेक्स्ट इज अवर प्राईम नंबर.
सो व्हाट इज द प्राइम नंबर? प्राइम नंबर जे नंबर सोप्या भाषेत जे नंबर ओनली द फॅक्टर्स द नंबर इट्सेल्फ त्याचे फॅक्टर्स एक तर ते स्वतः नंबर असणार अदरवाईज वन असणार त्याचे फॅक्टर्स फक्त दोनच असणार आहे दॅट इज द प्राइम नंबर मीन्स टू इज अ प्राइम नंबर टू चे फॅक्टर्स बघा टू टूच्या टेबलमध्ये आहे वनच्या टेबलमध्ये आहे थ्री इज प्राइम नंबर थ्रीच्या टेबलमध्ये आहे वनच्या टेबलमध्ये आहे फोर आहे का प्राइम नंबर इज दॅट फोर इज प्राइम नंबर नो बिकॉज फोर टूच्या टेबलमध्ये आहे राईट वनच्या टेबलमध्ये तर असतेच अगेन फोरच्या टेबलमध्ये सो दीज आर थ्री फॅक्टर्स ज्याचे थ्री फॅक्टर्स येते दॅट इज नॉट प्राइम नंबर प्राइम नंबर्स हॅव ओनली टू फॅक्टर्स द नंबर इटसेल्फ अँड वन ओके दॅट इज द प्राइम नंबर सो फोर इज नॉट अ प्राइम नंबर फाइव प्राइम नंबर सेवन देन इलेवन थर्टीन सेवनटीन सो हाऊ मेनी दीज आर द प्राइम नंबर्स हाऊ मेनी प्राइम नंबर्स इन वन टू हंड्रेड देर आर 25 prime numbers there are total 25 prime numbers between 1 to 100 हे खूप प्रॉपर लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे 25 हे लक्षात पण ठेवा आणि तुम्ही जेव्हा तुम्ही स्टार्ट करायला लागला स्टडी करायला तुम्ही जे नोटबुक बनवला स्कॉलरशिपसाठी त्यात तुम्ही 1 to 100 प्राइम नंबर लिहून काढा ऑलरेडी बुकमध्ये तुमच्या दिलेलंच आहे बट तुम्ही स्वतःहून लिहून काढला तर तुम्हाला लक्षात राहणार आहेत कुठले प्राइम नंबर्स आहेत जर एकदा तुमच्या हाताखालून ते नंबर्स गेले तर तुम्हाला पटकन लक्षात येणार आहे तुम्ही फक्त बुक्समध्ये बघून ठेवला तर दॅट इज नॉट यूज तुम्ही हे प्राइम नंबर्स 25 to 25 प्राइम नंबर्स लिहून काढा ओके सो प्राइम नंबर्स तुम्हाला कळालेला आहे प्राइम नंबर्स 25 आहेत टोटल इन 1 to 100 ओके तर नेक्स्ट बघूया आपण अजून एक काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे ह्याच्यात द टू इज द ओनली इवन नंबर इन प्राइम नंबर टू इज द ओनली इवन नंबर ऑल आर ऑड नंबर्स राईट बाकी सगळे ऑड नंबर आहेत फक्त टू एकच असं इवन नंबर आहे जे प्राइम नंबर आहे हे पण क्वेश्चन येत आहे नाउ नेक्स्ट बघूया आपण कंपोजिट नंबर ओके सो विच आर द कंपोजिट नंबर्स कंपोजिट नंबर काय आहे जे प्राइम नंबर नाही ते दुसरे आहेत ते कंपोजिट नंबर आहेत सिंपल हे पॉईंट लक्षात ठेवू शकता अँड अनदर द डेफिनेशन ऑफ कंपोजिट नंबर द नंबर विच हॅज द टू ऑर मोर फॅक्टर्स मीन्स एकापेक्षा जास्त टू दोनपेक्षा जास्त फॅक्टर्स असतील सपोज फोर फोर इज व्हॉट वन 2, 4 is a composite number. Suppose 10 we have to take 1, 2, 5, 10. These are the four factors of 10. So 10 one table madhe, 2 table madhe, 5 table madhe, and 10 table madhe pan yete. Tar he je factors kiti zale? 10. Tar he kay zale aaple composite number. So je prime numbers sodun baki je numbers ahet, they all are the composite numbers. And one more thing, ajun ek gosht kay lakshat thevayche. वन वन काय आहे वनचा फॅक्टर वन ओनली आहे सो दिस इज नॉट अ प्राइम नंबर नॉर कंपोजिट नंबर नायदर प्राइम वन इज नायदर नायदर prime nor composite okay one काय आहे prime पण नाहीये composite पण नाहीये हे पॉइंट लक्षात ठेवायचं आहे हे येणार आहेत म्हणजे लाईक दिस हे क्वेश्चन्स पण विचारू शकतात विच नंबर इज विच इज नॉट प्राइम नंबर कंपोजिट आणि प्राइम नंबर नाही ते वन आहे सो कंपोजिट नंबर यू अग्री कंपोजिट नंबर तुम्हाला कळायला आहे तर इन बिटवीन 1 to 100 हाऊ मेनी नंबर्स कंपोजिट नंबर्स किती 25 तर प्राइम नंबर झाले तर राहिले किती नंबर्स 75 सर टोटल 75 कंपोजिट नंबर आहेत का नो 74 आर द कंपोजिट नंबर बिकॉज वन इज
not prime nor composite. So total there are 74 composite numbers between 1 to 100 and 25 there are 25 prime numbers between 1 to 100. हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, हे पण तुम्ही नोट डाऊन करा, प्राइम नंबर आणि कंपोजिट नंबरचं. याच्यानंतर आपण घेतले रिलेशन्स अँड अजून आपले दोन पॉइंट आहेत, ट्विन प्राइम अँड को प्राइम नंबर. ओके, तर हे तुम्ही बघून घ्या कंपोजिट नंबर. नेक्स्ट आपण बघणार आहे आता ट्विन प्राइम नंबर. ओके, तुम्ही हे नोट डाऊन करा. So students, next our point is twin prime number. So what is the twin prime number? Twin means what? Twins. आपण काय म्हणतो, ट्विन्स आहेत जे सेम दिसते, राईट, जे नियर बाय ते जवळपास असते. बट इन हिअर देर इज ओनली वन नंबर. ते दोन नंबरमध्ये फक्त एक नंबर असते त्याला आपण ट्विन प्राइम नंबर म्हणतो. सपोज देर आर थ्री अँड फाईव्ह पेअर ऑफ प्राइम नंबर्स, थ्री आणि फाईव्ह. आता थ्री नंतर कुठला नंबर येत आहे? फाईव्ह. देर इज ओनली वन नंबर बिटवीन टू प्राइम नंबर्स. त्या टू नंबर्समध्ये एकच नंबर पाहिजे त्याला आपण काय म्हणतो? ट्विन प्राइम नंबर. ओके, थ्री आफ्टर अबाउट फोर अँड फाईव्ह, दिस इज नॉट प्राइम नंबर. थ्री अँड फाईव्ह इज अ ट्विन प्राइम नंबर. फाईव्ह सिक्स सेवन, सिक्स इज नॉट प्राइम नंबर, सो फाईव्ह अँड सेवन इज ट्विन प्राइम नंबर. तर अशा नंबर्सला आपण ट्विन प्राइम नंबर म्हणतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, प्राइम नंबर अँड ट्विन प्राइम नंबर. ट्विन प्राइम नंबर का लक्षात ठेवायचं आहे? बिकॉज रिलेटेड ऑफ दिस ट्विन प्राइम नंबर तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत जे सॉल्व्ह करायचं आहे. कन्सेप्ट, परत तेच म्हणते मी, कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, मग तुम्ही इझिली एनी पेपर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर अजून एक काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे स्कॉलरशिपलाच नाही तर पुढे जाऊन जेव्हा तुम्ही कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देता पुढं, बँकिंग सेक्टर आहे, एम पी एस सी आहे, यू पी एस सी आहे, इन एनी फॉर्म ऑफ टाईप ऑफ जे कुठल्याही फॉर्मचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, सगळ्याला तुम्हाला हे बेसिक आहे. तर आत्ता तुम्ही प्रॉपर बेसिक करून घेतला, इव्हन खूप राईट टाईमला तुम्ही शिकायला लागला, तर प्रॉपर एकदा तुम्ही डोक्यात फिट केला तर तुम्हाला पुढं हार्ड नक्की जाणार नाही आहे. तर प्रॉपर स्टडी करा, खूप सिंपल आहे, लक्षात ठेवायचं. ट्विन प्राइम नंबर मध्ये एक नंबर असते, दॅट इज अ ट्विन प्राइम नंबर. आणि वन टू हंड्रेड मध्ये देर आर टोटल एट पेयर्स ऑफ ट्विन प्राइम नंबर्स. वन टू हंड्रेड मध्ये टोटल एट पेयर्स आहेत, हे असंही क्वेश्चन येतं तुम्हाला. सर ते कुठले एट पेयर्स कुठले आहेत ते तुम्ही लिहिलेलं आहे. थ्री फाईव्ह, फाय सेव्हन, इलेव्हन थर्टीन, सेव्हन्टीन नाईन्टीन, ट्वेंटी नाईन थर्टी वन, फोर्टी वन फोर्टी थ्री, फिफ्टी नाईन सिक्स्टी वन अँड सेव्हन्टी वन सेव्हन्टी थ्री. These are total 8 pairs of twin prime numbers. These are included, there are between 1 to 100 numbers. So, तुम्हाला कळालं ट्विन प्राइम नंबर म्हणजे काय? त्या नंबरमध्ये एक नंबर इन्क्लूड असते, दॅट इज अ ट्विन प्राइम नंबर. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट, नोट डाऊन दिस. सो वी मूव द नेक्स्ट पॉईंट. आपला अजून एक पॉईंट राहिला आहे, को प्राइम नंबर. ओके, तुम्ही नोट डाऊन करा. सो स्टुडंट्स, आवर नेक्स्ट टाइप ऑफ नंबर इज अ को प्राइम नंबर. आता आपण आधी काय बघितलं? ट्विन प्राइम नंबर, ज्याच्यात एक नंबर असतंय. हिअर को प्राइम नंबर म्हणजे तुम्हाला प्राइम नंबर एकच बघायचं नाहीये. इथं तुम्ही खूप कन्फ्यूज होता, म्हणजे इथं नॉर्मली बाकी सगळे स्टुडंट्स कन्फ्यूज होते. को प्राइम मीन्स नॉट अ प्राइम नंबर, तुम्हाला प्राइम नंबर एकच बघायचं नाहीये. ऑल नंबर्स यू शुड कन्सिडर, सगळे नंबर तुम्हाला कन्सिडर करायचे. नंबर्स विच डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायझर, ज्या दोन नंबरमध्ये एकच नंबर वन एकच असा फॅक्टर असतो, दॅट इज द को प्राइम नंबर. तर इथं ते नंबर प्राइम नंबर असू शकते, नसू शकते. ट्विन प्राइम नंबरमध्ये काय होतं? दे आर ओनली इन्क्लुडेड द प्राइम नंबर्स, बट हिअर द नंबर इन्क्लुडेड ऑल नंबर्स. 25 इज नॉट अ प्राइम नंबर, दिस इज कंपोजिट नंबर. 26 आल्सो इज नॉट अ प्राइम नंबर, सो 25 अँड 26 आल्सो अ को प्राइम नंबर. म्हणजे ह्याच्यात बघा, 25 ऑड नंबर आहे, इव्हन नंबर आहे, तर ह्याच्यात कॉमन डिवायझर ओनली वन आहे, राईट. हे फाईव्ह ने डिवाइड होत आहे, हे टू ने डिवाइड होत आहे, तर ह्याच्यात एकही कॉमन फॅक्टर नाही आहे. इन्स्टेड ऑफ वन, वन एकाच ह्याच्यात कॉमन फॅक्टर आहे. दीज टाईप ऑफ नंबर्स आर को प्राइम नंबर्स. युजली एनी टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आर ऑलवेज को प्राइम नंबर्स. ओके, मीन्स वॉट? कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय? जे एकानंतर 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 एक नंबर आहे त्याला आपण कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणतो. ओके, हे माहित नसेल तर हे पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करू शकता. कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स मीन्स वन टू थ्री फोर
और 6, 7, 8 और 11, 12, 13 मीन्स सीरियली जे नंबर्स वन आफ्टर वन जे नंबर आहे त्याला आपण कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स म्हणतो. सपोज कॉन्सिक्युटिव्ह प्राइम नंबर्स बघायचे आपण. कॉन्सिक्युटिव्ह प्राइम नंबर्स कुठले झाले? 2, 3, 5, 7 दीज आर ऑल्सो कॉन्सिक्युटिव्ह प्राइम नंबर्स. मीन्स जे एका नंतर एक येतात त्याला कॉन्सिक्युटिव्ह प्राइम नंबर्स मीन्स कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स म्हणतो. तर 1 and 2 मध्ये काय आहे फॅक्टर्स कॉमन? 1. सो दीज आर को प्राइम नंबर्स. को प्राइम नंबर्स मीन्स नॉट अ प्राइम नंबर्स एनी नंबर्स विच आर ओनली विच डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायझर अदर दॅन 1. दॅट इज अ को प्राइम नंबर. तुम्हाला को प्राइम म्हणजे प्राइम नंबर लक्षात ठेवायचं नाहीये. को प्राइम मीन्स एनी नंबर त्याच्यात कॉमन डिवायझर फक्त 1 असतंय. ओके, दुसरं कुठलंही नसतंय. तर तुम्ही कॉमन को प्राइम नंबर लक्षात ठेवायचा आहे. ट्विन प्राइम नंबर कन्फ्यूज होऊ नका. ट्विन प्राइम नंबर इज अदर अदर नंबर्स अँड को प्राइम आर अदर नंबर्स. को प्राइम मीन्स सी 25 and 26, 13 and 35, 16 and 47 इथे मी एक्झाम्पल्स लिहिलेलं आहे. ओके, यू नोट डाऊन दिस. होप तुम्हाला हे कळायला लागलंय. तुम्ही क्लिअर झाला को प्राइम नंबर ऑल्सो. ट्विन प्राइम बघितलं, को प्राइम बघितलं. आता ह्याच्यानंतर आपण थोडेसे ह्यांच्यातले रिलेशन्स अँड ह्याच्यातले सम्स आले तर कसे सॉल्व्ह करणार आहे ते पण आपण पाठ बघणार आहे. ओके, यू नोट डाऊन दिस. तुम्ही तुम्हाला नोट डाऊन करायला जर थांबाय तुम्हाला व्हिडिओ तुम्ही पॉज करून स्टॉप करून पण बघू शकता. तुम्हाला हे प्रॉपरली व्हिडिओ दिसणार आहे. सॉरी, प्रॉपरली नोट डाऊन करायला तुम्हाला टाइम मिळणार आहे. तुम्ही मध्ये पॉज करून हे नोट डाऊन करून घ्या. ओके, सो स्टुडंट्स आवर नेक्स्ट पॉइंट इज मी काय म्हटले जे आतापर्यंत आपण नंबर्स बघितलो त्यातले ऑपरेशन्स. आणि सपोज ऑपरेशन्स मीन्स 1 to 10 तुम्हाला प्लस करायचंय. ओके, 1 + 2 + 3 + 4 + 5 तर हे तुम्ही करत बसणार आहे का? तेवढा वेळ असतंय का आपल्याला? तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. 1 + 2 = 3, 3 + 3 = 6, 6 + 4 = 10 बट ह्याला टाइम प्रोसेसिंग खूप जातं, टाइम खूप जातं आपल्याला. तर त्यासाठी खूप काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ज्या ते आपण बघणार आहे. तर फर्स्ट पॉईंट बघा, सम ऑफ ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 10 जे 1 to 10 आपण प्लस करतो 1 + 2 + 3 + 10 तर ह्याचं ऍडिशन काय आता? 55. ओके, दीज आर स्टँडर्ड्स जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बेस ऑफ दीज तुम्ही 21 to 30, 51 to 60 कुठलेही नंबर तुम्ही इझिली काढू शकता. तुम्हाला क्वेश्चन असं येऊ शकते, राईट द सम ऑफ नंबर्स इन बिटवीन 61 to 70. सो तुम्ही कसं सॉल्व्ह करणार? तर तुम्हाला मी त्या पॉईंट कसे काढायचे ते शिकवणार आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं हे पॉईंट बेसिक, 1 to 10 चं ऍडिशन आहे त्याचा असतंय 55. ओके, द सेकंड थिंग, सम ऑफ द इवन नंबर्स फ्रॉम 1 to 10. 1 to 10 मधले इवन नंबर्स कुठले आहेत? 2, 4, 6, 8 and 10. वेन वी ऍड दीज नंबर्स, आपण जेव्हा हे नंबर्स ऍड करतो तर अवर आन्सर इज कम 30. राईट, ऍड करून बघू शकता, 30 येते. इन द बेसिस ऑफ दिस आपण दुसरे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ओके, लाईक दॅट सम ऑफ ऑड नंबर्स. ऑड नंबर्स ऍड केल्यावर 1 to 10 मध्ये त्याचा आन्सर येणार आहे 25. 1, 3, 5, 7 and 9. ओके, 1, 2, 3, 4, 5 5 डिजिट्स आर देअर. तर सम ऑफ ऑड नंबर्स अँड सम ऑफ इव्हन नंबर्स 25, सम ऑफ ऑड नंबर्स 25, सम ऑफ इव्हन नंबर्स 30 अँड सम ऑफ ऑल द नंबर्स दॅट इज 1 to 10 इज 55. तर कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला येतील इन एक्सरसाइज? आता इथे एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहे बट इन एक्झाम कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स येतील तुम्हाला? राईट द नंबर्स इन बिटवीन 10 to 20, द ऍडिशन ऑफ 10 to 20 नंबर्स. तर तुम्ही 10 + 11 + 12 + 13 असं करणार आहे का? त्यात वेळ खूप जाणार आहे. तसं केलं तरी आन्सर येणार आहे बट वी हॅव टू टेक अ इझी मेथड. कसं करणार आहे आपण बघा, 10 to 20 आपल्याला प्लस करायचंय. 10 + 11 + 12 हे जे नंबर तुम्ही बघितला तर 1, 1, 1 ऍड होत गेलाय. राईट, नंबर एक ऍड होत गेले तर टोटल किती नंबर आहेत? 10 नंबर्स आहेत. तर हे बघा, 10 किती टोटल नंबर्स आहेत? 10 स्टार्टिंग नंबर 10 आहे आणि टोटल डिजिट्स आहेत 10 प्लस 55 का ऍड केलो आपण? बिकॉज टोटल 1 to 10 ऍडिशन काय आहे? 55. तर हे रिलेशन तुम्ही केला तर आपल्याला मिळतं आन्सर 155. सो दिस इज द
एडिशन ऑफ 10 टू 20 नंबर. अपन एडिशन ऑफ अजून एक घेऊया 20 टू 30 घेऊया. ओके एडिशन ऑफ 20 टू 30 नंबर्स. सो काय येणार आहे बघा 20 इंटू 10 बिकॉज देर आर टोटल 10 नंबर्स राईट. 20 टू 30 मध्ये 10 नंबर्स आहेत. टोटल एडिशन आहे 55. सो व्हाट इज द आन्सर 200 प्लस 55 द आन्सर विल बी 255. किती इझी झालं तेच आपण ऍड करत बसलो. 20 प्लस 21 प्लस 22 प्लस 23 24 तर किती वेळ जाणार आहे आपलं. आपल्याला तेवढा वेळ नसते. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, स्कॉलरशिपचा एक्झाम आहे, वेळ कमी असते. तुम्ही एका क्वेश्चनला खूप टाईम घातला तर तुमचं पुढचं पूर्ण पेपर राहून जातं. सो दिस इज इझी वे. हे छोटे छोटे ट्रिक्स लक्षात ठेवा. हे तीन पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ह्या बेसिसवर आपण कुठलंही क्वेश्चन्सचे उलट सुलट जरी विचारलं तर आपण आन्सर्स काढू शकतो. ओके तर हे पॉईंट्स लक्षात ठेवा. आता सपोज क्वेश्चन आहे सम ऑफ इव्हन नंबर्स. The find the sum of even numbers. Okay, even numbers between कुठलंही घ्या 20 ओके 40 टू 50 घेऊया. ओके इन दिस हिअर स्टार्टिंग नंबर कुठला आहे 40 इंटू किती इवन नंबर्स आहेत 1 टू 10 मध्ये 40 टू 50 मध्ये 10 डिजिटच्या रेंजमध्ये किती इव्हन नंबर्स आहेत टोटल 5 जे मगाशी आपण बघितलो. टोटल किती आहेत 5 प्लस 1 टू 10 1 टू 10 चं इव्हन नंबरचं ॲडिशन किती आहे 30. शुड ॲड द 30 4 5 20 200 प्लस 30 आन्सर विल बी 230. मोर इझी. किती सिम्पल झालं. असंच तुम्हाला ऑड नंबरचं आलं क्वेश्चन तर तुम्ही काय करणार आहे मल्टिप्लाय बाय 5 प्लस 25 करणार. ओके ह्या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत इंट्रोडक्शन पार्टमध्ये. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हे तीन पॉईंट म्हणून खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके तर कळायला आहे तुम्हाला. नेक्स्ट बघूया आपण सपोज नंबर नॅचरल नंबर्स द सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स. ओके तुम्ही काउंट करू शकता का नॅचरल नंबर्स. काउंट करू शकता तुम्ही नॅचरल नंबर्स. देर आर इन्फायनाईट नंबर्स. ते काउंटिंग संपणारच नाही आहे. 1 1 1 वाढतच जाणार आहे. सो नॅचरल नंबर्स काउंटिंग संपणार आहे का. तर आपल्याला असं क्वेश्चन असेल नॅचरल नंबर्स. ऑल नॅचरल नंबर्स विचारणार नाही आहे. ते स्टँडर्ड नोटिफिकेशन आहे. सपोज 1 टू n ॲडिशन ऑफ ऑल नॅचरल नंबर. ॲडिशन ऑफ ऑल नॅचरल नंबर्स n plus 1 by 2. This is a standard formula. n in the bracket of n plus 1 divided by 2. Suppose addition of apan hechar questions baghuya. Suppose addition of any numbers 1 to 15. Aplyala 1 to 15 number kadaycha ahe. Tar ithe kasa solve karnar ahe apan. Ithe bagha ithe kay hoto standard ahe to 1 to 10. 10 10 cha difference asel tar apan easily te काढू शकतो. बट इथं कितीही नंबर्स 1 टू 16 ही विचारू शकतात. 1 टू 21 विचारू शकतात. एनी ऑड नंबर विचारू शकतात. तर आपण प्रॉपरली तिथं 55 25 30 हे असं ऍड करू शकत नाही. बिकॉज देर इज नॉट अ स्टँडर्ड. तिथं ऑड नंबर असणार आहे इव्हन नंबर असणार आहे. तर इथं म्हणून हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तिथं काय होणार 15 इन ब्रॅकेट 15 प्लस 1 डिवायडेड बाय 2. सो 15 इंटू 16 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2 8 जा 8 1 8 5 40 8 1 8 + 4 12. सो अवर आन्सर इज 120. तर 1 टू 15 आपण ऍड केलो 1 + 2 + 3 + जर तुम्हाला आन्सर काय येणार आहे 120. तर होप यू शुड अंडरस्टँड. तुम्हाला हे पॉईंट लक्षात आलेले आहेत जे आतापर्यंत आपण इंट्रोडक्शन पार्ट मध्ये बघितलो. काय आहेत इव्हन नंबर्स, काय आहेत ऑड, प्राईम, ट्विन प्राईम, को प्राईम अँड कंपोजिट नंबर्स. आणि ह्याच्यातले क्वेश्चन्स पण कसे टाईपचे येणार आहेत हे पण बघितलो. ह्याच्यानंतर आपण एक्सरसाइज बघणारच आहे. होप तुम्हाला मी शिकलेलं कन्सेप्ट क्लिअर व्हायला होत आहेत, तुम्हाला आवडत आहे. सुट्टी आहे आय नो,
तरी तुम्ही थोडासा वेळ काढून जर अभ्यास केला तर तुम्हाला फुल इयर स्कॉलरशिपचा एक्झाम इझी होणार आहे. आत्तापासून प्रॅक्टिस चालू करा. तर टोटली हे इंट्रोडक्शन होप तुम्हाला आवडलं असेल. आवडलं असेल तुमचे जे फ्रेंड सर्कल आहे तुम्हाला वाटते आमच्या फ्रेंड्सला पण तुम्हाला शेअर करायचं आहे तर तुम्ही हे शेअर पण करा व्हिडिओ. म्हणजे तुमच्या सगळ्या क्लासच्या फ्रेंड्सला तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला ते हेल्प होईल. ओके, शेअर पण करा. अजून काही डिटेल्स इन्फॉर्मेशन पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी आहे. तर अजून बाकीचे कोर्सेस पण ऑनलाइन चालू आहेत. जे तुमचे मॅथ्सचे सब्जेक्टचे कोर्सेस आहेत, वेदिक मॅथ्स वर्कशॉप आहे, तिथे सगळे डिटेल्स ऑलरेडी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेले आहे. तर डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आणि बेसिक मॅथ्सचं पण व्हिडिओ, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे, ते बघून घ्या. त्याच्याने तुमचं थोडे कन्सेप्ट क्लिअर होतील, देन तुम्हाला स्कॉलरशिप इझी होणार आहे. आवडला असेल तर नक्की शेअर करा हे व्हिडिओ, तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला पण हेल्प होऊ दे. तर तुम्ही आता आपण ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे एक्सरसाइज. ओके, प्रॅक्टिस करत राहा. की प्रॅक्टिस. थँक्यू.